पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथं तुम्हाला पाताळ लोक पाहायला मिळेल. हे ठिकाण पाहिल्यावर तुम्हाला दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटेल. इथं हजारो लोक कित्येक वर्षापासून भूगर्भात राहत आहेत. इथं बहुतेक घर जमिनीखाली बांधलेले आहेत. वरून पाहिल्यास संपूर्ण परिसर सपाट आहे असं वाटेल, पण जमिनीखाली हजारो घर आहेत. पारंपरिक पद्धतीने बांधलेली ही घरं वर्षानुवर्ष जुनी आहेत. ऐतिहासिक पुराव्यानुसार सुमारे 7000 वर्षापासून ही घरं आहेत. आजही अनेक कुटुंब अशी घरं बांधण्यासाठी खड्डे खणतात. त्यावेळच्या नैसर्गिक परिस्थितीला सामोर जाण्यासाठी ही अशी घरं बांधण्यात आली. ही घरं तापमान वाढलं की आतून थंडावा देतात आणि थंडी वाढली की आत उबदारपणा देतात. संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी HPN मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. दुसरं कारण म्हणजे लॉस पठाराची पिवळी माती अतिशय मऊ होती, त्यामुळं खोदणं सोपं आहे. तसंच हे पठार इतकं मजबूत आहे की तो कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो. ही घरे बांधण्यासाठी विटा किंवा फरशा वापरल्या जात नाही. खोल्या दगड आणि मातीच्या भिंती किंवा खांबांनी मजबूत केल्यात. जमिनीच्या वर दुसरी कोणतीही इमारत बांधलेली नाही. अनेक घरं पर्यटन गावेमध्ये रूपांतरित झालेली आहेत, जी पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सरकारने 2011 त्यांना अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून सूचीबद्ध केलं. पर्यटकांची प्रचंड संख्या लक्षात घेऊन काही विकासकांनी आधुनिक हॉटेल्सही बांधलेत. आधुनिक घरं काँक्रीटने मजबूत केली जातात. सोलर पॅनलही बसवण्यात आलेत. आता हे ठिकाण आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर हे ठिकाण आहे चीनमध्ये. उत्तर चीनच्या लोस पठारावर बांधलेली घरं हे बेईंग गाव आहे. चीनमध्ये या घरांना डिकेंग युआन या नावाने ओळखलं जातं, म्हणजे खड्डा असलेलं अंगण. चीनमधील ही एकमेव गुहेची निवासस्थानं नाही. चीनच्या शांगसी प्रांतातील यानांची गुहा अनेक शतक जुने. यामध्ये माओ झेंडोंग आणि त्यांच्या राजकीय साथीदारांच्या राहण्यासाठी घरे बांधण्यात आली होती.